आयताची परिमिती तो पाहणार सर आयताची परिमिती पाहण्याबद्दल आपण आयत हा अभ्यासलेला आहे पण परत त्याची उजळणी करू तर आयताला चार छेदबिंदू असतात तिथं एक छेदबिंदू ए बी सी आणि डी हे आयताचे छेदबिंदू आहे आणि आयताच्या समोरासमोरच्या बाजू या समान असतात आता हे झालं आयताचं आता आपण जाऊया आयताच्या परिमितीकडे तर परिमिती म्हणजे काय हे माहित आहे का तुम्हाला नाही नाही चौथी सांगते तर परिमिती म्हणजे एखाद्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची लांबीची बेरीज याला म्हणायचं परिमिती आता आपण आयताची परिमिती म्हणजे काय हे पाहूया तर त्याच्यातील सूत्र पाहूया तुम्हाला आहे का नाही सूत्र नाही नाही पापी फळ्यावर लिहिलेला आहे आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक दोन रुंदी उदाहरण आहे एका आयताची लांबी 5 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर आहे तर त्या आयताची परिमिती किती आता या उदाहरणासाठी आपल्याला इथे चार पर्याय दिले आहेत पहिला पर्याय आहे 15 सेंटीमीटर दुसरा पर्याय आहे 18 सेंटीमीटर तिसरा पर्याय आहे 16 सेंटीमीटर आणि सगळ्यात शेवटचा पर्याय आहे 10 सेंटीमीटर आता आपण काय करू आयताची लांबी आणि रुंदी जी आहे ती आपण परिमितीच्या सूत्रामध्ये घालू तर आयताचे परिमितीचे सूत्र पुन्हा बघू आपण इथं आयताची परिमिती बरोबर दोन लांबी अधिक रुंदी आता आपण काय करू हे लांबी जी आहे ती या सूत्रामध्ये घालूया 2 × 5 अधिक रुंदी घालू 2 × 3 सेंटीमीटर 2 × 5 10 अधिक 2 × 3 6 उत्तर आलं 16 मग पहा कितना पर्याय आहे तर पर्याय आहे तिसरा 16 सेंटीमीटर धन्यवाद